बातमी नितेश राणे यांच्या वक्तव्याची आहे। अहमदनगर मधील अतिक्रमणाबाबत बोलताना नितेश राणे यांची जीभ घसरली आहे। गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांवर हल्ला झाला होता आणि त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर नितेश राणेंनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना चक्क शिवी हसडली आहे। तसंच पोलीस प्रशासन काम करत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। दरम्यान हिंदूंवर हात उचलल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा सुद्धा नितेश राणेंनी यावेळी दिलाय। इकडचे पोलीस आपले कर्तव्य बजावतात का? तर त्याचं उत्तर नाहीये। आमची संरक्षणाची जबाबदारी आमच्या लोकांची आहे, ह्याची खूप लाड सांग केले, मला हे कळत नाही। तो इकडचा आयुक्त त्याला काय जास्त मात चढली आहे का? राज्यात ऑपरेशन लोटसची गरज नाही असं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। शिवाय राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही असा दावाही बावनकुळेंनी केलाय। ऑपरेशन लोटस वगैरे काही नाही आहे, विश्वास मोदीजींचा आणि देवेंद्रजीवर आहे आणि त्यामुळे काही ऑपरेशन वगैरे आम्हाला करायची गरज पडत नाही। आम्ही काय ऑपरेशन करतही नाही। ज्यांना विश्वास वाटतो की या देशाचं कोण चांगलं करू शकतं, या देशाला पुढे कोण नेऊ शकतं, या महाराष्ट्राला क्रमांक एक वर कोण आणू शकतं, अशा वेळी जेव्हा विश्वास तयार होतो तेव्हा पक्षप्रवेश होतात, पक्षामध्ये लोक येतात आणि त्यामुळे आम्हाला मिशन विषयाची गरज पडत नाही। त्यांची जी काही सामाजिक प्रतिष्ठा आहे, राजकीय प्रतिष्ठा आहे, त्यांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल आणि त्यांच्या प्रतिष्ठेला मी डॅमेज करावं आज असा विषय नाही आणि त्यामुळे चर्चात काय होत आहे मला कळत नाही। नाही, जर भारतीय जनता पक्षाकडे विषय नाही, अजितदादाकडे विषय नाही, पण चर्चा का होता है?